अखिला हरीश उमराडेकर। हा आहे आमचा गणपती। आम्ही पूर्वीपासून शाडूचा गणपती घेतो, अगदी आमच्या पंजोबांपासून। आम्ही या वर्षीच्या आरासामध्ये जुन्या पितळी तांब्यांच्या वस्तूंचा वापर केला आहे। चला तर आता आपण याची माहिती घेऊया माझ्या आजीकडून। माझ्या आजीचे नाव आहे अरुणा उमराडेकर। नमस्कार, मी तुम्हाला आता आमच्यातील सगळ्या या तांब्या पितळीच्या जुन्या वस्तू आहेत त्यांची ओळख करून त्यांची नावे सांगते। हा आहे पितळी ठो, अगदी लहान आहे, चालू स्थितीतील आहे। हा माझ्या मामांच्या मामांच्या पासूनचा आहे, तो ह्यांना दिलेला आहे। तो तसंच तो सायकलचा कंदील, तो कंदील सुद्धा त्यांचाच आहे, खूप जुना आहे। हे बंब, गंगाळ, फिरकीचा थांब्या, ह्या नागाच्या समया, ह्या अगदी जुन्या आहेत आमच्या सासऱ्यांच्या पासूनच्या। तसंच तो फिरकीचा तांब्याही माझ्या चुलत सासूबाईंचा आहे। हे तांब्या मांड हे काचेचं आहे, खरं ते ओगलेंच आहे आणि ते खूप जुनं आहे, म्हणून ते मुद्दाम इथं ठेवलेलं आहे दाखवण्यासाठी। ह्या वस्तू म्हणजे हे पूर्वीच्या हळदी कुंकवाच्या डब्या, ह्याला आत आरसासुद्धा छोटासा बसवला आहे आणि त्यात दागिने ठेवायची खाली सोय आहे। हे हांडा, आणखी समई, तो पानाचा डबा, पानाचा डबा अडकीता, तो कंदील, त्या कंदिलाची काच मिळत नाही आहे, नाहीतर तो पण खूप छान कंदील आहे, रॉकेलवर चालतो तो। तसंच तो जगही ओगलेंचाच आहे। आणि ही पेटी आहे ना, ही माझ्या सासूबाईंची, आता ती माझी नात वाजवते, म्हणजे तो तिच्याकडे त्याचा वारसा आलेलाच आहे। आणि ह्या तांब्या पितळीच्या पूर्वीच्या सगळ्या भांडी, समई, आणि हो एक राहायचं सांगायचं राहिलं, ग्रामोफोन। ग्रामोफोन हा माझ्या मुलग्यानं मुंबईला होता तेव्हा त्यानं मुद्दाम घेऊन आलेला आहे, जुना आहे म्हणून, आणि तो एक ब्रांचा पुतळा। आणि हे सगळं आमच्या घरी आम्ही मुद्दाम गोळा करून ठेवलेलं आहे आणि जतन केलेलं आहे। तर ह्यातून मला एकच सांगायचं आहे की जुन्या वस्तू तुम्ही कधीही मोडीत घालू नका। आपल्या मुलच्या मुलांना, सुनांना, नातवांना त्याचं सांगा, महत्त्व सांगा आणि ते टिकवा, कारण जुनं ते सोनं असतं। आणि त्यानंतर एकच का सांगायचं आहे की करोनाचं हे संकट लवकर टळो, सगळं मंगलमय हो आणि सगळी आपण आनंदी आनंद राहो। मंगलमूर्ती। चला तर आता आजीची ओळख तर झालेलीच आहे, आता मी बाकीच्यांची ओळख करून देते। हे आहेत आमचे आजोबा श्रीकांत वारखाना उमराडेकर। ही आहे माझी आई भावना उमराडेकर। ही आहे माझी आजी, आईची आई अन्नपूर्णा अशोक तेंडुलकर। हा आहे माझा छोटा भाऊ अमेय, ह्याने देखील मला खूप मदत केली। आणि आता हे आहेत माझे बाबा हरीश उमराडेकर। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तारांगण आले आपल्या दारी, मनोरंजनाची किमया भारी। तारांगण चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।